आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुरकुड मधील वारकऱ्यांनी केले श्रमदान, बुजवले रस्त्यावरील खड्डे. सुरकुड मध्ये रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्ड्यामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः डबकी निर्माण झाली आहेत. पाण्यातून वाहन गेल्यावर अंगावर पाणी येऊन सतत वाद होत असतात. हे वाद टाळण्यासाठी सुरकुड मधील वारकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि श्रमदान करण्याचं ठरवलं. श्री म्हसोबा मंदिरात नारळ फोडून श्रमदानाला सुरुवात झाली. प्रथम म्हसोबा मंदिरापासून घोंद्याळ ओढा व मराठी मुला मुलींचे शाळेचा परिसर व खंडोबा मंदिर ते ग्रामपंचायत पर्यंत खड्ड्यातील पाणी काढून वगळीला सोडण्यात आलं. शक्य तितक्या खड्ड्यात मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात आलेत. आदी कामे 60 ते 65 वर्षावरील वारकरी मंडळींनी भाग घेऊन करून घेतली आणि तरुणांनाही लाजून सोडलं. यासाठी नागोडा पार्वते, कलगोंडा भिकाप्पा, किरण देशपांडे, बाळासाहेब वाणी, दादा टेळे, अमोल शिवई, बाबू महादेव, राजू लगारे, सुभाष वाणी, तुकाराम माने, शिवा टेळे, बाळू टेळे, आप्पासाहेब टेळे, श्यामराव कोठावळे, बापू लोहार, मच्छिंद्र लगारे, शशिकांत चवई आदींनी सहभाग घेतला होता. महानकारी न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत. गावातली रस्ता अगदी खास कळगव होते. आम्ही वारकरी मंडळाने मुजवून तो इथं शाळेपर्यंत आम्ही त्याचं स्वच्छता केलेलं आहे, पाणी काढून दिलेलं आहे. त्यामध्ये किती वयाचे लोक वगैरे तुमच्या? साधारण 50 पुढे आहेत. 50, 55, 60, 70 पर्यंत आहेत. हा आत्तापर्यंत तुम्ही आता करत असताना, श्रमदान करत असताना कुठल्या कुठल्या रस्त्याला केला? आम्ही अगोदर सुरुवात म्हसोबा देवळापासून भुजेळ वडा, त्यानंतर शाळेच्या चौकात. बरं, मराठी शाळा आणि कन्या शाळेच्या चौकात. हा, मराठी शाळेच्या चौकातून आम्ही खंडोबाच्या देऊळ ते परत चौकापर्यंत आम्ही करणार. शाळेला येताना आम्हाला खूप दगदग येताना, राडीत चिखलातून कपडे राड होत होते, खूप दगदग होत होती. त्याबद्दल गावकरी वारकरी मंडळाने पाणी काढून देऊन रस्ता स्वच्छ करून दिला. या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे आम्हाला शाळा येताना रोज चिखलात पाय जात होते व राड पाय होत होते. म्हणून वारकरी मंडळाने श्रमदान करून आमची सोय केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन. आम्ही शाळेला येताना गटारी नसल्यामुळे आम्हाला रस्त्या गटारीचं पाणी सगळं रस्त्यावर येत होतं आणि त्यामुळे चिखल होत होत. आणि वारकरी मंडळाने ते स्वच्छ करून दिलं. म्हणून मी कन्या शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानते. पाटील सर, तुम्हाला आज वारकरी मंडळाने इथं श्रमदान केलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आज सुरकुड गावातील वयस्क असलेले वारकरी मंडळाने एकत्र येऊन या ठिकाणी गावातील रस्त्यावर जे झालेली जी दलदल होती त्या ठिकाणी पाणी साचलं होतं ते सगळं पाणी गटारीमध्ये काढून देऊन त्या ठिकाणी रस्ते स्वच्छ करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जे खड्डे पडले होते त्या खड्ड्यामध्ये खडक टाकून ते खड्डे मुजून या ठिकाणी दलदल झालेली पूर्णतः त्यांनी कमी केलेली आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रस्त्यावरती येत असताना या ठिकाणी त्यांचे पाय चिखलाने माखलेले असायचे, कपडे चिखलाने माखलेले असायचे. त्यांनी या ठिकाणी हे आज श्रमदान केल्यामुळं या ठिकाणी मुला शाळेतील विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी चांगली सोय या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि ही सोय करत असताना त्यांनी गावातील सर्व प्रमुख रस्त्यापासून शाळेच्या पूर्ण व्हरांड्यापर्यंत येऊन त्यांनी ही पूर्ण स्वच्छता केलेली आहे. आणि या पुढं त्यांनी अतिशय तरुण मुलं वर्गाला लाजवेल अशा पद्धतीचं उत्कृष्ट असं काम या ठिकाणी या वयस्क मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये विशेष बाब अशी की 70-75 वर्षे वय असलेल्या वृद्ध वारकरी मंडळींसुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे. व एक उत्कृष्ट असं उदाहरण त्यांनी तरुणांना लाजवेल असं उदाहरण या ठिकाणी सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. तर यामध्ये तरुणांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावं असं मी कुमार व कन्या विद्यामंदिरांच्या मार्फत या ठिकाणी सर्वांना जाहीर असं आवाहन करतो.